सगळे चुनू कोण वाटायचे लागतात. एक पेढा फक्त मिळाला, एक पेढा. आणि माझ्या लग्नाचा कार्ड तुम्ही बघितला तर हसन तुम्ही सगळे. जेवढं आपल्याला परवडतं तेवढं आपण करावं. त्याच्यात प्रतिष्ठा, मोठं लग्न म्हणजे प्रतिष्ठा. त्याच्यात कृपा करून कोणी अडकू नये. मग माझं लग्न तर सगळ्यात साधं झालं होतं. मग त्याच्यात प्रतिष्ठाच नव्हती असं म्हणाल. आपण विचाराने मॉडर्न झालं होतं. नुसतं कपड्यांनी मॉडर्न कोणी येऊ शकतो. विचार मी साडी नेसते तुम्ही कदाचित अनेक जीन घातलेल्या लोकांपेक्षा मॉडर्न तुम्ही नाही करणार. मी एवढ्यासाठी ते करणार नाही, माझा विरोध म्हणून नाही. पण जेव्हा आपण लोकप्रतिनिधी असतो तेव्हा आपण लोकांना आपण जसे वागतो तसे लोक वागतो. त्याच्यामुळे माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी ना फटाके वाजवले, ना मोठं आमंत्रणाचं कार्ड केलं, ना कुठला फॅन्सी ड्रेस कोणी घातले, ना काही डेकोरेशन होतं, ना फुलं होती, ना बँड बाजा, काही नव्हतं, ना जेवण घातलं. सगळ्यांना एक पेढा अथवा ज्यांना आठवलं असेल माझं लग्न त्यांना आठवलं असेल. बाबा तर फार सगळे चुनू कोण वाटायचे लागतात. एक पेढा फक्त मिळाला, एक पेढा. आणि माझ्या लग्नाचं कार्ड तुम्ही बघितलं तर हसन तुम्ही सगळे. विनंती खासदार म्हणून असं सांगायला काय, प्रत्येकाने एक एक पत्रिका देते. एका वेळेस शंभर शंभर एका दिवशी लग्न असतात. जी माणसं एका वेळेस दहा लग्न दहा सामुदायिक विवाह सोहळा करतील त्याच लग्नाला खरं तर त्यांनी आधी ही करावा. आग्रह करावा आम्ही पुरंदरला करतो. नाही पण पुरंदरला करतो. पुरंदरला सामूहिक लग्न दर मे महिन्यात असतं. आणि माझी विनंती राहील, कारण शेवटी या कुठेतरी प्रथा आई ज्यांना परवडते त्यांनी त्यांच्या पद्धतीने जरूर करावा, आमचं काही म्हणणं नाही. पण काही ठिकाणी खरंच आणि आपल्या केदारला दोन पैसे मिळतात, बँकवाल्याला मिळतात, आनंदाची गोष्ट आहे. पण असं प्रेशरही समाजावर येऊ नये की लग्न असेल तर असंच असलं पाहिजे. सगळ्या व्हरायटीची लग्न झाली. जेवढं आपल्याला परवडतं तेवढं आपण करावं. त्याच्यात प्रतिष्ठा, मोठं लग्न म्हणजे प्रतिष्ठा. त्याच्यात कृपा करून कोणी अडकू नये. मग माझं लग्न तर सगळ्यात साधं झालं होतं. मग त्याच्यात प्रतिष्ठाच नव्हती असं म्हणाल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा एक समाज. आपण मॉडर्न होतो कपड्याने, आपण विचारांनी मॉडर्न झालो. फक्त कपड्यांनी मॉडर्न कोणी होऊ शकतो. विचार मी साडी नेसते तुम्ही कदाचित अनेक जीन घातलेल्या लोकांपेक्षा मॉडर्न. कारण का मी संस्कृतीच्या चौकटीत राहून माझं सगळं आयुष्य करते. आता इथे माझा पांडुरंग आहे, माझी श्रद्धा आहे त्याच्यावर. पण मी कधी अंधश्रद्धेच्या मागे जात नाही. आणि अंधश्रद्धेच्या मागे का जात नाही, कारण जेव्हा अंधश्रद्धा होते तेव्हा सगळ्यात भरडली जाते त्या घरातली महिला त्या अंधश्रद्धा. अंधश्रद्धा पुरुषांना कधी लागू नसते, ती महिलांना लागू. त्याच्यामुळे अंदर श्रद्धा ही ठेवलीच पाहिजे. तुम्हाला ज्याच्यावर पाहिजे त्याच्यावर ठेवा. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न, तो माझा प्रश्न नाही. मी आपल्या रामकृष्ण आईवाडी. त्याच्यामुळे दुसऱ्याला दुसरं काही मत असेल तर त्याचाही मान सन्मान करायला तुकाराम महाराजांनी मला शिकवलं. बरोबर आहे की नाही?